खडकलाड भीमनगर येथील रस्ता कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या रस्ता कामासाठी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून 35 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून SCPST निधीतून रस्ते करण्यात येणार आहेत. यासाठी 35 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून यातून भीमनगर, पंचशीलनगर, शाहूनगर आणि फुलेनगरात रस्ते, गटार व सीडी वर्क्स करण्यात येणार असल्याची माहिती ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी यावेळी दिली. खडकलाट येथील SCPD फंडातून भीमनगर, पंचशीलनगर, शाहूनगर आणि फुलेनगर याच्यामध्ये 35 लाखाचं काम घेतलेलं आहे आणि ह्या कामासाठी आमदार साहेबांनी फंड मंजूर करून दिलेलं आहे. त्यासाठी मी खडकलाट येथील सर्व SC समाज व खडकलाट येथील सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो व सर्व नागरिकांना एक विनंती की काम करून घेतेवेळी हे टेंडर जमादार म्हणून चिकोडीच्या कॉन्ट्रॅक्टरना झालेलं आहे, तरी काम करून घेतेवेळी तुम्ही सर्वजणांनी जरा लक्ष देऊन व्यवस्थितपणे काम व्हावं इकडे लक्ष द्या व काम व्यवस्थित करून घ्या व परत एकदा गणेशांना हुक्केरी व प्रकाशांना हुक्केरी यांना आभार म्हणून आता थोड्याच दिवसात म्हणजे 2-4 दिवसातच खासदारकीचं इलेक्शन जाहीर होत आहे, तरी त्यासाठी आतापर्यंत आमच्यासाठी आम्ही जे मागल ते सर्व काम माननीय प्रकाशांना हुक्केरी व गणेशांना हुक्केरी यांनी पूर्ण केलेले आहेत. त्याच्या पुढच्या काळात देखील जे कामं असतील ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण खडकलाटेतील नेते मंडळी म्हणजे प्रयत्न करू. तरी येथील भीमनगरात आयोजित रस्ता कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी हाल शुगर माजी संचालक RB थरकार यांच्या हस्ते कुदळ व खोऱ्याचे पूजन करण्यात आले तर सतीश पाटील यांनी श्रीफळ वाढून रस्ता कामाचा शुभारंभ केला. ग्रामपंचायत सदस्य सुकुमार थरकार म्हणाले, सतीश पाटील, BSNL संचालक राकेश चिंचणे, RB थरकार, चन्नाप्पा थरकार व इतर नेत्यांनी दलित समाजातील रस्त्यांची दुरावस्था पाहून याबाबत खासदार व आमदार हुक्केरींना विनंती केली होती. त्यानुसार हुक्केरी पितापुत्रांनी 35 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. सदर काम साबिर जमादार चिकोडे यांना देण्यात आले असून काम लवकरात लवकर व दर्जेदार करण्यात येणार असल्याचे सांगून यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. चिकोडी सदर मतदारसंघाचे आमदार माननीय गणेशराव हुक्केरी यांच्या फंडातून आपल्या गावातील आमचे मार्गदर्शक सत्यनाथ पाटील व राकेशन चिंचणे, त्याचबरोबर आमच्या समाजातील RB थरकार, सुदामण्णा थरकार, चन्नाप्पा थरकार, अशोक खळे आणि मिथुन वराळे या सर्वांच्या प्रयत्नातून आपल्या SC कॉलनीमध्ये 35 लाखाचं काम त्यांनी मंजूर करून दिलेलं आहे. त्याबद्दल मी माझ्या दलित समाजा वतीनं मी त्यांचं जाहीर असा आभार मानतो. मगाशी सत्यनाथ सांगितलं जे काय आमच्या वार्डामध्ये किंवा आमच्या समाजामध्ये जे अपूर्ण काम आहेत ते त्यांनी पूर्ण करून देतो म्हणून सांगितलेले आहेत. मी प्रत्येक वेळा सत्यांना मी सांगतो किंवा आमदार खासदारांना पण सांगत असतोय, आमच्याकडे भवनचं अजून आमच्याकडे का पूर्ण झालेलं नाही आहे. त्याचबरोबर नदीचं पाईपलाईन फक्त टाकीला तेवढं झालं आहे पण गल्ली बोलात अजून झालेलं नाही आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करून आपल्या वार्डाचा त्यांनी विकास करावा असं मी सदिच्छा व्यक्त करून मी आज माझं मनोगत समजतो. यावेळी मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला BSNL संचालक राकेश चिंचणे, प्रदीप लाटकर, बबन बुरुड, चन्नाप्पा थरकार, अशोक हाळे, विक्रम थरकार, राजू ढंग, नागेश हेगडे, अप्पासाहेब थरकार, सुकुमार माळगे, काकासाहेब माळगे, सुभाष खडते, प्रकाश कागे, अक्षय जाधव, विपुल थरकार, मिथुन वराळे, मिलिंद जाधव आदींसह दलित समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.